मंगवेड्यातील दोडी दरम्यान पोलिसांनी मंगळवेढा शहरातील टाकडे कुटुंबीय उपचारासाठी दवाखान्यात गेला असता ही संधी साधून चोरट्यानं बंद घराचं कुलूप तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार घडला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तहसील कार्यालयाच्या समोर आणि डीवाय एसपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घरांमध्ये चोरी झाली असून चोरांनी धाडसी चोरी केल्याचं बोललं जात आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी महेश जयंत टाकणे हे व्यवसायानं चालक असून तेवीस मे रोजी पंढरपूर येथील एका खासगी दवाखान्यात फिर्यादीची पत्नी उपचारासाठी दाखल होती या दरम्यान फिर्यादीनं घराला कुलूप लावून ते दवाखान्यात गेले होते अश्विनी यांना घरमालक मधुकर घुले यांनी फोन करून सांगितलं की तुमच्या घराचा दरवाजा उघडा दिसत आहे तुम्ही लवकर या लागलीच फिर्यादी आणि फिर्यादीचा मुलगा राहत्या घरी आले तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता फिर्यादीनं घरात जाऊन पाहिला असता आतील खोलीत ठेवलेले लोखंडी कपाडाचं लॉकर उचकटलेलं होतं कपाट तपासला असता कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने रोख रक्कम ठेवलेल्या ठिकाणी मिळून आले नाहीत तसंच ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या एबडीच्या पावत्या मिळून ना आल्या नाहीत आज्ञा चोरट्यानं घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून पासष्ट हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचं दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे अधिक तपास पोलीस करत आहेत